तुम्ही कोरोना लशीचा दुसरा डोस घ्यायला किंवा तुमच्या पालकांना द्यायला हॉस्पिटलमध्ये गेलात आणि तिथे लस मिळालीच था नाही तर दुसरा डोस मिळायला उशीर झाला तर आणि मिळालाच नाही तर पहिल्या डोसमुळे तुम्ही सुरक्षित आहात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया आजची सोपी गोष्ट मध्ये तुम्ही कोवॅक्सिन घ्या किंवा कोविशिल्ड कोणतीही लस घेतली की परिणाम एकच होतो तो म्हणजे तुमच्या शरीरात त्या आजाराशी लढा देण्यासाठी अँटीबॉडीज तयार होऊ लागतात पहिल्या डोस नंतर सावकाश म्हणजे दोन ते तीन आठवड्यात काही प्रमाणात अँटीबॉडीज निर्माण होतात पण दुसरा डोस घेतल्यावर या प्रक्रियेला गती मिळते लशीच्या या दुसऱ्या डोसला बुस्टर डोस असं म्हटलं जातं म्हणजे पहिल्या डोसला पूरक आणि वर त्याची ताकद वाढवणारा डोस पण हा दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण पहिला डोस घेतल्यानंतरच कोरोनाचा धोका निम्म्यानं कमी होतो लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनात हे आढळून आलंय युकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस आणि फायझर लशीवर हे संशोधन केलं आणि त्यातले निष्कर्ष असं सांगतात लस घेतल्यानंतर चौदा दिवसांनी त्या व्यक्तीला कोरोनापासून संरक्षण मिळालं दुसरं म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तीला आजाराची लक्षणं दिसण्याची शक्यता चार आठवड्यानंतर साठ ते पासष्ट टक्क्यांनी कमी झाली आणि लस घेतल्यानंतर तीन आठवड्यांमध्ये या व्यक्तीकडून इतरांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अडतीस ते एकोणपन्नास टक्क्यांनी कमी झाली तज्ञांच्या मते लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो त्यामुळे काही केसेसमध्ये लोकांना मधल्या काळात कोविड झाला असला तरी घाबरण्याचं कारण नाही एक तर अशा रुग्णांची लक्षणं सौम्य असतात आणि त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका हा कमी झालेला असतो थोडक्यात काय तर पहिला डोस तुम्हाला कोरोनापासून सुमारे पन्नास टक्के संरक्षण देतो आता वळूया दुसऱ्या डोससाठी होणाऱ्या विलंबाकडे कोविन डॅशबोर्ड पाहिलात तर लगेच लक्षात येईल एकोणतीस एप्रिल पर्यंत देशात चौदा कोटी त्र्याण्णव लाख लशींचे डोस दिले गेले आहेत पण यातले बारा कोटी अडतीस लाख डोस हे पहिले डोस आहेत आणि फक्त दोन कोटी चौपन्न लाख लोकांचे हे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत महाराष्ट्रात एक कोटी बत्तीस लाख लोकांचा एकच डोस झालाय दोन्ही डोस झालेल्यांची संख्या पंचवीस लाख बारा हजार इतकी आहे साधारणपणे चार ते सहा आठवड्यात दुसरा बूस्टर डोस घ्यावा असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय पण आता लसच उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला तर काय करायचं हा प्रश्न बी बी सी मराठीनं जे जे रुग्णालयाचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने यांना विचारला दुसरा डोस जो आहे आपण पाहिलं की कोविशिल्ड असेल तर त्याचा दुसरा डोस तीन महिन्यापर्यंत घेता येतो आणि कोव्हॅक्सिन असेल तर याचा डोस आपल्याला चार आठवड्यानंतर थोडे एक दोन आठवडे लांबला तरी चालतं त्यामुळे आपला दुसरा डोस नक्की मिळणार आहे त्यामुळे जो व्हॅक्सिन मिळण्यासाठी उशीर होत असल्यामुळे थोडासा वेळ होतो आहे पण ज्यांना पहिला डोस दिला आहे दुसरा डोस त्यांना प्रायोरिटीने देण्यात येणार आहे उशीर झाला तर त्यात काही होऊ शकत नाही कारण आपल्या स शरीरात जे अँटीबॉडी आलेले आहेत ते तेवढे दिवस संरक्षण देत असतात त्यामुळे उशीर झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही सध्या भारतात दिल्या गेलेल्या पंच्याण्णव टक्के लशी या कोविशिल्डच्या आहेत तर पाच टक्के लसी कोवॅक्सिनच्या पण दोन्ही लशींचा तुटवडा महाराष्ट्रात सध्या जाणवतोय आणि आरोग्य विभागाच्या धोरणानुसार एकाच लशीचे दोन डोस देणं हे गरजेचं आहे अशा वेळी तुम्हाला हवी असलेल्या लशीचा दुसरा डोस जर मिळालाच नाही तर किंवा तुम्हाला दुसरा डोस घेताच आला नाही तर नेमकं का काय होईल तज्ज्ञ डॉक्टरांकडून हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला दुसरा डोस घेतला नाही तर एक पहिल्या आहे म्हणजे पुष्कळ कमी आहे आपल्याला इम्युन रिस्पॉन्स जो फार सुंदर मिळतो तो मात्र आपण न घेतल्यामुळे आपल्याला कमी मिळणार आणि अशा वेळेस आपल्याला कोविड नाईन्टीनचं इन्फेक्शन पहिल्या डोस नंतर सुद्धा होण्याची शक्यता फार जास्ती असते नुसतं हेच नाही तर आम्ही सुद्धा आता सध्या पुष्कळ अशी पेशंट बघतो जो पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांना गोविड झालेला आहे आणि तो काही लोकांना तो घातक सुद्धा ठरू शकतो आणि जसं आतापर्यंत म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा दुसरा डोस घेता आणि दुसऱ्या डोसाच्या साधारण एकवीस दिवसानंतर जर तुम्हाला इन्फेक्शन झालं तर आतापर्यंत जरी असं म्हटलं की ते इन्फेक्शन तुम्हाला सिव्हिअर होत नाही किंवा त्याच्यामुळे तुम्हाला मृत्युमुखी पडण्याची शक्यता आजपर्यंत कमी ठरलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा डोस घेणं हा फार आवश्यक आहे आताशी दुसरी लाट सुरू झाली आहे आणि तेवढ्या तिसऱ्या लाटेचे अंदाजही बांधायला सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या काळात कोरोना परिस्थिती जर आटोक्यात आणायची असेल तर लस हा एक प्रभावी उपाय आहे पण लस काही शंभर टक्के संरक्षण देत नाही त्यासाठी मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं तितकंच गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बीबीसी मराठीचं चा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला नक्की भेट द्या आणि सविस्तर माहितीसाठी बीबीसी मराठी डॉट कॉम या आमच्या साईटला नक्की बुकमार्क करा